हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदेंवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या गणपत गायकवाड यांची पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात, वैशाली दरेकर यांच्या रॅलीमध्ये हजेरी, कल्याणमधील युती धर्मावर प्रश्नचिन्ह। सुलभावहिनींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, वैशाली दरेकर यांचं वक्तव्य। तर सर्वपक्षीय कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी हजेरी, सुलभा गायकवाड यांची प्रतिक्रिया। आपण सुनेला घरची लक्ष्मी मानतो, 40 वर्ष झाली तरी बाहेरची, मग किती वर्ष झाल्यानंतर घरची म्हणायचं? सुनेत्रा बाहेरच्या पवार या शरद पवारांच्या वक्तव्यावरून अजित पवारांचा सवाल। शरद पवार यांच्यावरील प्रश्नावर सुनेत्रा पवारांनी हात जोडले, राजकारणामध्ये कौटुंबिक नाता अण्णा दुर्दैवी, सुनेत्रा पवारांकडून नाराजी व्यक्त। सुनंदा पवारांनी बारामती लोकसभेसाठी अर्ज घेतला, बारामती लोकसभेसाठी पवार गटाकडून पूरक उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार सुनंदा पवार, आमदार रोहित पवार यांच्या आई। राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकरांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये फडणवीसांचा रोड शो, राम सातपुते, रणजित सिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ओमराजे निंबाळकरांचं शक्ती प्रदर्शन। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, प्रचार रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल, सतेज पाटील, जयंत पाटलांची उपस्थिती। सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली, विशाल पाटलांकडून एकूण 4 अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, माघार घ्यायची नाही, सांगलीमध्ये वेगळ्या चिन्हावर काँग्रेसचा खासदार येणार, विशाल पाटील यांना विश्वास। माझं विधान चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, मोदींची हवा होती, आहे आणि भविष्यातही राहणार, मोदींवरील वक्तव्यावरून नवनीत राणांचं स्पष्टीकरण। नवनीत राणांचा अहंकारच त्याला पाडणार, डिपॉझिट वाचवण्यासाठी नवनीत राणांना लढावं लागेल, बच्चूकडूंचा हल्ला बोल। भाजपकडून साताऱ्यामध्ये अखेर उदयनराजे भोसलेंना उमेदवारी, पवार गटाच्या शशिकांत शिंदेच्या विरोधात उदयनराजेंचा सामना रंगणार। उदयनराजेंची उमेदवारी जाहीर होताच राणेंच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली, एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार, नितेश राणेंचं सूचक वक्तव्य। हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, सत्यजित पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार। माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल, मी सामान्य जनतेच्या विश्वासावर निवडून येईन, मोहितेंना विश्वास। सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भेट घेतली, सलमानसह नातेवाईकांना सुरक्षा देणार, प्रकरणाची सखोल चौकशी होणार, शिंदेंचं आश्वासन। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।